आज पहिल्यांदा म्हणजे उद्या पूजा आहे तर पहिल्यांदा रोहिणीच्या घरी जायचंय. चला आता हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आज रोहिणीच्या घरी चाललेलो आहे आम्ही संध्याकाळचं, कारण तिथलं पण आवरायला पाहिजे. उद्या पूजा होती त्याच्यामुळे भरपूर सारं काम होतं, तसं तर तिने दिवसभर आवरलं होतं. आणि सकाळपासून जी सकाळी 6 वाजल्यापासून जी कामाला लागली होती ती दुपारी 1 वाजता घरी आली होती. आणि परत एकदा काही शॉपिंग छोट्या मोठ्या ज्या गोष्टी येतात त्या आणायच्या राहिल्या होत्या, मग ते गेले आणायला. त्यानंतर झाडं आणली, भरपूर शॉपिंग केली आजच्या दिवशी. आणि मग मला म्हटली की तू चल माझ्याबरोबर साफसफाई उद्याची तयारी जी आहे ती करायला चल, म्हणून म्हटलं की चला आपण जाऊया. तर आता आलो आहे मी रोहिणीच्या घरी. तर तुम्ही बघू शकता सगळे आपलेच आहेत. पाणी झाडांचं अर चला तिला होईल का, जमल का तिला? आणि हात भार आलो काय? आपण जायचंय ना परत, थोड्या वेळ जाऊ ना, परत जाऊया. छान आहेत सगळे झाडं. ते हे झाडं अरेंज करायचे, कुठे कुठे लावायचे. बा त्याला झोप आली असेल है ना? हळू 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 लय मस्त आहे गड्या, दर आहे ना, लय सुंदर आहे, लय छान आहे, लय भारी गड. एवढं वर झोपायचं डबल आहे ना. ही भाऊजींची आहे, ही त्यांच्या भाऊजींची रूम आहे हिच्या. लय भारी बाई, त्याला समजो की ग तुमची पण मस्त आहे, लय भारी आहे, मस्त आहे सगळं. मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे काय आहे कसं आहे कसं आहे नाही ते. आधी मी ह्याला समजावते काय चाललं ह्याचं काय माहिती. तरी इथं झालेली आहे आमच्या कामाला सुरुवात. अगोदर जे आम्ही काम करायला आलो होतो त्या कामाला सुरुवात झालेली आहे. किती वेळा पण झाडू मारलं, किती वेळा काही केलं तरी तो तेवढा राडा पडत होता. त्याच्यामुळं घर अगोदर स्वच्छ सकाळीच केलं होतं, पुसून वगैरे सकाळीच घेतलेलं. पण आता कुंड्या वगैरे लावायच्या होत्या, रांगोळी काढायची होती, घर सजवायचं होतं आणि लाईटिंग वगैरे करायची होती. तर ज्या वस्तू जिथं जिथं ठेवायच्या होत्या त्या ठेवायचं काम चालू होतं. छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या अरेंज करायच्या होत्या. त्याच्यामुळे मग रोहिणी मला तिच्यासोबत घेऊन आली आणि म्हटले की तू पण माझ्यासोबत तयारीला लाग, कारण दोघं तिघंच होते, ती तिचे मिस्टर आणि तिचा धीर, हे तिघंजणच काम करत होते सकाळपासून. त्याच्यामुळं मग कोणीतरी त्यांना मदतीची गरज होती, त्याच्यामुळं मग मी पण गेले होते.
सगळे साडे नऊ. तर आता झालेली आमची सगळी साफसफाई झालेली आहे आणि आता आम्ही काढणार आहे रांगोळी. रांगोळी काढतोय, वेलकम वेलकम वाली रांगोळी काढतोय ना. इथं मस्तपैकी रांगोळी काढणार आहे. तर आम्ही रांगोळी काढतो, त्यानंतर मग बाकीची तयारी जी ते दाखवणार तुम्हाला. ज्यूस काम झालेलं आहे सगळं, थोडस राहिले अजून है ना, माळा वगैरे लावायच्या राहिल्यात, कुंड्या वगैरे लावायच्या राहिल्यात, त्यासाठी बसा बसा. तर अजून काय राहिलंय अजून आपलं आहे तुझं बेड मध्ये तुझा. तर आता आम्ही पिणार आहे ज्यूस. तर या सगळं का काय म्हणतो तू, काम करत असे बोल अंदर. चेस चेस त्यानंतर आता आमचं चालू आहे जे झाडं आणली होती, जे रोपं आणली होती ती व्यवस्थित जिथलं तिथं ठेवायची, म्हणजे बाल्कनी दोन्ही बाल्कनीमध्ये ठेवायची होती आणि हॉलमध्ये ठेवायची होती, त्यानंतर बेडमध्ये पण ठेवायची होती. तर चाललं होतं आमचं कोणती झाडं कुठं लावायची हे आम्हाला तर कळत नव्हतं, पण आकाश जसं सांगत होतं तसं आम्ही करत होतो. आकाश म्हणजे माझा मेहुणा, म्हणजे रोहिणीचे मिस्टर. तर ते जसे सांगत होते तसं आम्ही करत होतो, आणू आणून द्यायचं आमचं काम होतं, बाकी ते सगळं लावत होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच कामाला लागले होते. तुम्ही आरो बघू शकता किती त्याचे पटपट, त्याचं असं झालं होतं की मी सगळ्यांच्या अगोदर सगळ्यांच्या जास्त कुंड्या नेऊन ठेवणार. त्याला जसजसं ते जमत होतं तसतसं तो नेण्याचा प्रयत्न करत होता. तर इथं रोहिणी कागद कापत होती, कारण कुंड्यांच्या खाली जसं ते माती येते त्याच्यामुळे खरं भरपूर घाण होती, त्याच्यामुळे ती ना त्याच्या खाली कागद ठेवायला ते तयार करत होती. जेणे मला किती वाजले माहिती का, इथंच 12 वाजले सगळं तयारी वगैरे करायला, है ना. तर आरव तो झोपला, जायचं जेवायचे घरी जाऊन जेवायचे आणि त्यानंतर मग झोपायचे, सकाळी लवकरच यायचे. पण झालं सगळं, पण आजच हे व्हायला पाहिजे होत, आहे ना. हे ते एवढं लक्ष नाही दिलं मी पण
तर घर सजवून झालेलं आहे, छोटी मोठी तयारी करून झालेलं आहे, उद्याच्या उद्याच्या पूजेची तयारी झालेली आहे आणि तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे घर सजवल्यानंतरचा. तर आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका.